नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। हरिद्वारी 2021 या अभियानाची श्रीक्षेत्र आळंदीत सांगता। श्रीक्षेत्र आळंदी येथे हरिद्वारी 2021 या अभियानाची श्री संत ज्ञानेश्वर बागेतील गोशाळेत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते 13 कदंब वृक्ष लावून सांगता करण्यात आली। निसर्ग संवर्धनासाठी पर्यावरण पूरक काम करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे या जाणीवेतून पर्यावरण संवर्धनासाठी खारीचा वाटा म्हणून हरिद्वारी 2021 अंतर्गत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान दिवशी देहू येथे वृक्ष लागवडीचा प्रारंभ करून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या आणि संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या प्रत्येक पालखी मुक्कामाच्या गावात प्रत्येकी 10 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे, उपमहापौर नाणी घुले, नगरसेवक नामदेव ढाके, सचिन चिखले, आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त अभयजी टिळक, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, व्यवस्थापक माऊली वीर, ॲडव्होकेट माधवी निगडे, हभप शिवाजी महाराज मोरे, प्रफुल्ल अप्पा जोशी, नगराध्यक्ष नांदेडकर संजय गुंडरे, हभप रविदास महाराज शिरसाट, हभप श्रीहरी रेड्डी महाराज, हभप कैलास महाराज ढगे, वारकरी शिक्षण संस्थेचे तुकाराम महाराज मुळीक, हभप उमेश महाराज बागडे तसंच आळंदी येथील नागरिक यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी विजय ढमडेरे, कोंढापुरी तालुका शिरूर, सह मी प्रियंका पाटील, टिटवाळा न्यूज, टिटवाळा। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।